विद्यार्थी मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे घरीच राहा सुरक्षित राहा आज आपण मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत मुलांनो आपल्यावर लहानपणापासूनच आपले आई वडील घरातील वडीलधारी माणसे त्याचप्रमाणे शाळेतील शिक्षक हे सगळे आपल्यावर वेगवेगळ्या मार्गाने संस्कार करत असतात आणि ह्या संस्कारातून आपलं बोलणं आपलं वागणं आपल्या पुढील आयुष्यात दाखवत असतो हे संस्कार तुम्हाला चांगलं नागरिक चांगला माणूस बनण्यासाठी उपयोगाला येतात तर मुलांनो आजचा आपला जो पाठ आहे तो सुद्धा आपलं बोलणं कसं असावं आपलं वागणं कसं असावं ह्यावर आधारित आहे आपल्या पाठाचं नाव आहे बोलावे कसे आता तुम्हाला वाटेल बोलता तर आम्हाला येतं पण कोणताही प्रसंग असला तर त्या प्रसंगामध्ये आपण कशाप्रकारे बोलतो हे सगळं आपल्या संस्कारावर अवलंबून असतं आपल्या बोलण्यात नम्रपणा सहनशीलता किती आहे त्याचप्रमाणे उद्धटपणा किती आहे हे सगळं आपण कसे बोलतो ह्यावरून दिसून येते आपण नीट नम्रपणे शांतपणे बोलावे या सगळ्या गोष्टी आपण ह्या पाठामधून शिकणार आहोत चला तर मग आजच्या आपल्या पाठाचं नाव आहे बोलावे कसे तो आपण सुरू करूया तर पहिला प्रसंग आपण इथे बघूया एके दिवशी संजू फोन करतो हॅलो काका मी संजू बोलतोय अहो हा चुकीचा नंबर लागला आहे तेवढ्या तिथे अंजू येते संजू झटकन फोन ठेवतो अंजू त्याला समजावून सांगते संजू चुकीचा नंबर लावला होतास त्यामुळे तू त्या व्यक्तीला मला माफ करा चुकून तुमचा नंबर लागला असं नम्रपणे म्हणायला हवं होतंस मुलांना असा प्रसंग आपल्या आयुष्यात खूप वेळा येत असेल चुकून आपल्याकडून वेगळा नंबर दाबल्या गेल्यामुळे एखाद्या व्यक्तीला चुकून फोन लागतो आणि आपण तर त्याला सॉरी म्हणत नाहीतच आणि युगाचंच फोन पटकन ठेवून देतो जसं या संजूने केलं मात्र त्याला अंजू समजावून सांगते की चुकीचा नंबर तुझ्याकडून लागला आहे तर तू त्या व्यक्तीची माफी मागायला हवी होतीस कारण आपण त्याचा वेळ वाया घालवला आहे माझी चूक झाली मला माफ करा असं नम्रपणे तू त्या व्यक्तीला म्हणायला हवं हो होतंस बघा मुलांनो या प्रसंगातून आपल्याला फक्त फोन नंबरच चुकीचा लागला तेव्हाच माफी मागायची का तर नाही अशा अनेक प्रसंग येतात जेव्हा समोरची व्यक्ती मग ती मोठी असू दे किंवा लहान असू दे जर तुमची चूक असेल तर त्या व्यक्तीची माफी नक्की मागा मुलांना हा एक छोटासा प्रसंग पण यावरून तुमचा नम्रपणा कसा असावा आपण समोरच्या व्यक्तीशी कसं बोलावं हे शिकलात आता आपण दुसरा प्रसंग पाहूया मी आधीच म्हटल्याप्रमाणे की ह्या पाठात दोन प्रसंग आहेत आणि त्यातून तुम्हाला अगदी आपल्या रोजच्या व्यवहारात बोलावं कसं आपलं आचरण नम्र शालेन कसं असावं हे दिसून येईल आता आपण दुसरा प्रसंग बघूया बसमध्ये खूप गर्दी आहे शेजारी एक आजी उभे आहेत दिनेश एका जागेवर बसला आहे आजी उभ्या असलेल्या दिनेशला दिसताच तो आपल्या जागेवरून उठतो आजी तुम्ही या जागेवर बसा आजी दिनेशच्या जागेवर बसतात किती गुन्हे मुलगा मुलगा आहेस तू आजी वृद्ध व्यक्तींना बस रेल्वेमध्ये बसण्यास जागा देणं हे सर्वांचं कर्तव्य आहे बघा मुलांनो जसं पहिल्या प्रसंगातून सुद्धा आपलं बोलणं कसं असं कसं असावं नम्र नम्रपणा कसा असावा हे सिद्ध होतं तसंच या प्रसंगातसुद्धा नम्रपणा तुमचा मोठ्यांबद्दलचं प्रेम आदर तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे दिसून येते या प्रसंगामध्ये तुम्हाला बसचं उदाहरण दिलं आहे तुम्ही नेहमी बसमधून रेल्वेमधून प्रवास करता तिथे खूप गर्दी असते कधी तुम्हाला बसायला जागा मिळते कधी नाही मिळत या प्रसंगामध्ये जो दिनेश नावाचा मुलगा आहे त्याला बसायला जागा मिळते पण गर्दी असल्यामुळे त्या बसमध्ये आजींना मात्र बसायला जागा मिळत नाही हे इतर लोकसुद्धा बघतात पण त्या आजीना जागा देतात का तर नाही मात्र हा दिनेश आपली जागा सोडून त्या आजीना नम्रपणे सांगतो की आजी तुम्ही या जागेवर बसा म्हणजे त्याचा नम्रपणा मोठ्यांबद्दलचं प्रे इथे दिसून येतं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या चांगल्या संस्कारातून येतात आता जो हा प्रसंग आहे बसचा तर या बसमध्ये रेल्वेमध्ये वृद्धांसाठी अपंगांसाठी आरक्षित जागा असतातच पण गर्दी असल्यामुळे इतर माणसंसुद्धा या जागेवर बसतात पण हे खूप चुकीचं आहे आणि तुम्हीसुद्धा असं कधी करू नका जर कधी तुम्ही या जागेवर बसला असाल आणि अशी लोकं तुम्हाला उभी दिसतील तर त्यांच्यासाठी नक्की तुम्ही जागा देऊन उभे राहा मुलांनो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपला स्वभाव मोठ्यांबद्दलचा आदरभाव सहनशीलता ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आचरणात तेव्हाच येतील जेव्हा तुमच्या आईवडिलांनी शिक्षकांनी केले संस्कार तुमच्या लक्षात असतील खूप शिक्षण घेतलं खूप पैसा आला तरीसुद्धा चांगले संस्कार तुम्ही कधीच विसरू नका तरच तुम्ही एक चांगले नागरिक आणि प्रगतशील माणूस बनाल हा पाठ जरी बोलावे कसे हा असेल तरी ह्या गोष्टी फक्त बोलण्यातूनच नाही तर आपल्या आचरणातून सुद्धा दाखवून द्या मुलांनो त्या दोन्ही प्रसंगातून तुम्हाला कळलं असेल की आपलं बोलणं कसं असावं आपलं वागणं कसं असावं मुलांनो तुम्हाला हा पाठ कळला असेल अशी मी आशा करते